रामकृष्ण हरी बघ, हा जो दिंडी सोहळा आहे, हा दिंडी सोहळा जांभूत बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर, तसेच श्री क्षेत्र तांबोल तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणावरून हा दिंडी सोहळा आलेला आहे. याच्यामध्ये बहुतांश बेलदार समाज आहे. या बेलदार समाजाच्या वतीने हा दिंडी सोहळा, पायी दिंडी सोहळा 3 दिवसापासून चालू आहे. हा दिंडी सोहळा या ठिकाणी बेलदार समाजाचे श्री संत सद्गुरू यशवंत बाबा यांचा अमृत महोत्सवी पुण्यतिथी सोहळा उद्या दिनांक 25/6/2022 या दिवशी सकाळी 6 वाजता आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्रद्धेय ब्रह्मलिंग सद्गुरू यशवंत बाबा यांच्या अमृत महोत्सवी पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले भक्त भाविक वारकरी मंडळी गेली 7 दिवस या सर्व उत्सवाचा आनंद घेत आहेत. महाराष्ट्रातील विद्वान कीर्तन प्रवचन प्रवक्ते या निमित्तानं येऊन आपल्याला साधू संतांच्या जीवनचरित्राच्या बद्दल या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की कोरोनासारख्या महामारीतून आपण सर्वजण या ठिकाणी अतिशय सुखासमाधान आनंदानं राहत आहोत आणि त्याच काळामध्ये सद्गुरू यशवंत बाबांचा हा पुण्यतिथी उत्सव सोहळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. अनंतकोटी ब्रह्मांड नायक असंख्य गुणनिलय भगवान रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच महामती ऋषींचा हा पुरातन काळातील आश्रम, याच ठिकाणी भगवान परमात्म्याने वास केला. या पवित्र भूमीमध्ये, परंतु ही लुप्त झालेली भूमी अलीकडच्या काळामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबांचा अवतार या भूमीमध्ये झाला. मूळचाच बाबा त्र्यंबकेश्वरातले, परंतु भगवान परमात्म्याच्याच कृपेने या उंचखडक गावावर किंबहुना कृपा करण्यासाठी बाबा या ठिकाणी आले. आणि उंचखडक ही बाबांची कर्मभूमी, या भूमीमध्येच राहून बाबांनी लहानचे मोठे होसर या ठिकाणी परमार्थाला सुरुवात केली. पंढरपूरची वारी, त्याचप्रमाणे राममाळावर या ठिकाणी रामजन्म उत्सव सुरू केला. आश्रमाला प्रगट केल्यानंतर बाबांनी या ठिकाणी रामनवमीचा उत्सव सुरू केला. तर उत्सवाचं महत्त्व असं आहे की आपल्या नगर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील तो पहिला उत्सव आहे. असा असणारा उत्सव या ठिकाणी बाबांनी सुरू केला. आपल्याला माहीत असेल ज्या वेळेला पंक्तीमध्ये तूप कमी पडलं तर बाबांनी सांगितलं जा अमृतवाहिनीतून आणा. किती सिद्ध असतील बाबा, वाणीमध्ये किती शक्ती असेल. सहज या ठिकाणी बाबांचे भक्त गेले आणि पाणी भरून आणलं तर या ठिकाणी तूप झालं, कितीतरी लोकांनी त्याचा स्वाद घेतला. अशी असणारी सद्गुरू यशवंत बाबा या तालुक्याला लाभलेली महान विभूती. बाबांच्या अगोदर गावागावामध्ये भक्ती संप्रदायाचा प्रचार नव्हता, पण यशवंत बाबा आल्यानंतर बाबांनी गावागावामध्ये जाऊन भजनी मंडळ सप्ते स्थापन केले आणि तेव्हापासून अकोले तालुक्यामध्ये हा वारकरी संप्रदायाचा प्रसार सुरू झाला. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा विलू गेला गगनावरी. आज जे आपल्या तालुक्यामध्ये दिसतं आपल्याला जे फळ, जे महाराज मंडळी दिसती, त्याचं बीज म्हणजे सद्गुरू यशवंत बाबा आहे. वारकरी संप्रदायाचं असणारं बीज यशवंत बाबांनी या भूमीमध्ये पेरलेलं आहे. राममाळ म्हणजे सामान्य भूमी नाही. अगस्त्य ऋषी आश्रम आणि महामती ऋषी आश्रम हे 2 आश्रम नाही, हे 1च आश्रम आहे.
आणि या पवित्र आश्रमामध्ये वारकरी संप्रदायाचं पीठ यशवंत बाबांनी उभं केलं आणि म्हणून आज आपल्याला या तालुक्यामध्ये भक्तीचा प्रसार जो दिसतो त्याचं मूळ सद्गुरू यशवंत बाबा आहे. या भूमीमध्ये राहून यशवंत बाबांनी अनेक लोकांना परमार्थामध्ये लावलं, परमार्थामध्ये लावून या ठिकाणी या गावाला शापातून मुक्त केलं. अशी असणारी यशवंत बाबांची कीर्ती याच ठिकाणी नाही नगरपर्यंत नाही तर पंढरपुरापर्यंत पोहोचली. पंढरपुरामध्ये राहून यशवंत बाबांनी त्या काळामध्ये फक्त ब्राह्मण हेच या ठिकाणी पुराणं वाचतील, ब्राह्मणच या ठिकाणी चातुर्मास करतील, परंतु सद्गुरू यशवंत बाबा अशी एक विभूती होऊन गेली एका सामान्य कुळामध्ये जन्माला येऊन बेलदार समाजामध्ये, पण पंढरपूरमध्ये राहून ब्राह्मणाच्या वाड्यामध्ये राहून यशवंत बाबांनी चातुर्मासामध्ये ज्ञानेश्वरी सांगण्याचं कार्य सुरू केलं आणि तेव्हापासून या ठिकाणी ब्राह्मण व्यतिरिक्त सद्गुरू यशवंत बाबा एकमेव महान विभूती होती. आणि त्या काळातले असणारे पंढरपुरातले मोठमोठे विद्वान बडवे यशवंत बाबांचं प्रवचन ऐकण्याकरता यायचे. बाबांचं ज्ञान म्हणजे सामान्य नव्हतं, महान असणारं ज्ञान, अनुभूतीचं असणारं ज्ञान. अनेक चमत्कार यशवंत बाबांच्या जीवनामध्ये पंढरपूरमध्ये घडले. अनेक त्या ठिकाणी बाबांचे भक्तगण आहे. आज उंचखडक गावामध्ये जसा सप्ताह चालू आहे तसा सप्ताह आज पंढरपूरमध्येही बाबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने चालू आहे. त्या ठिकाणी असणारं बाबांचं भक्तगण त्या ठिकाणी पण बाबांचा सप्ताह करत आहे. अशी असणारे सद्गुरू यशवंत बाबा आपल्या अकोले तालुक्याला लाभलं हे आपलं खूप मोठं वैभव आहे. 1947 साली सद्गुरू यशवंत बाबा पंढरपूरमधून आपल्या असणाऱ्या राममळावर आले आणि राममळावर आल्यानंतर निवृत्तीनाथांचे इतके निस्सीम भक्त होते. म्हणतात की जणू काही निवृत्तीनाथांनीच यशवंत बाबांना पाठवलेलं होतं ज्ञानेश्वरीचा प्रसार करण्यासाठी. ज्ञानेश्वरीवर असणारं प्रेम असे असणारे सद्गुरू यशवंत बाबा सर्व लोकांना सांगितलं की मला निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळ्याच्या दिवशी जायचं आहे. आणि तो असणारा समाधी सोहळा म्हणजेच आजचा असणारा हा पवित्र दिवस द्वादशीचा, योगिनी एकादशीची असणारी द्वादशी ती निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा. आणि या दिवशी सद्गुरू यशवंत बाबांनी सर्वांना सांगितलं जायचं आहे. बाबांचे भक्तगण या ठिकाणी एकत्रित झाले. एकादशीच्या दिवशी भजन झालं, भजन झालं, रात्रीचा सत्संग झाला, पहाटेच्याच वेळेला स्वयंपाक बनवला गेला आणि पहाटेच्या वेळेला या ठिकाणी सर्वांना भोजन पंगत घातली सद्गुरू यशवंत बाबांनी आणि सर्वांना सांगितलं आता माझं कार्य संपलेलं आहे. आणि कार्य संपल्यानंतर महात्मा ही कधी राहत नसतात आणि असं मोठं कार्य यशवंत बाबांनी केलं आणि ते निवृत्तीनाथांचे भक्त असल्यामुळे निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याचं वर्णन केलं आणि ज्या दिवशी निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळ्यामध्ये विलीन झाले तोच दिवस बाबांनी निवडला. अशी शक्ती सद्गुरू यशवंत बाबांच्या ठिकाणी होती. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आपल्याला काळ खातो पण हे संत जे असतात ते काळाला खाऊन टाकतात अशी विभूती म्हणजे सद्गुरू यशवंत बाबा होती. ही राममळाची भूमी सामान्य भूमी नाही. योगेश्वर शंकर म्हणून ज्यांची सिरियल निघाली अशी असणारे शंकर महाराज दत्त अवतार ते या राममळावर राहत होते. अयोध्येतले मोठमोठे साधू त्या काळामध्ये यशवंत बाबांच्या दर्शनाकरता येत होते. याचा अर्थ आहे की यशवंत बाबा हे महान अवतारी महापुरुष होते. आणि तो पवित्र दिवस निवडला आणि सकाळच्या वेळेला या ठिकाणी जेवण घालून सद्गुरू यशवंत बाबांनी सर्वांचा निरोप घेतला आणि तुळशीपत्र मुखामध्ये टाकून यशवंत बाबांनी राम राम म्हणून या ठिकाणी हा देह सोडला. आणि देह सोडल्यानंतर बाबांची खूप मोठी अंत्ययात्रा निघाली, ज्ञानेश्वरी समोर ठेवली. आणि दुसरा चमत्कार असा की ज्या वेळेला अंत्ययात्रा हनुमान मंदिराच्या समोर आली पंढरपुरातले भाविक म्हणता बाबा हनुमंताचं मंदिर आलं दर्शन घेणार नाही का, त्या ठिकाणी पण यशवंत बाबांनी डोळे उघडले आणि मारुतींचं दर्शन घेतलं. अशी असणारी महान विभूती म्हणजे सद्गुरू यशवंत बाबा. म्हणतात की त्यावेळेला दिवसा तारा तुटला यशवंत बाबा गेल्यानंतर. अशी असणारे अनेक चमत्कार भक्तांना घडले. अशी पवित्र भूमी म्हणजे रामाळ भूमी. आणि त्या 1947 साली बाबा निघून गेले आपल्यातून, पण बाबा निघून गेले नाही शरीराने गेले, पण आजही कार्याने बाबा याच ठिकाणी आहे. आजही भक्तांना चमत्कार घडतात. म्हणून या पवित्र भूमीवर येऊन आपण आपल्या जीवनामध्ये कृतकृत्य व्हावं हीच या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो. राम कृष्ण हरी बोला. तिच्या ज्यावेळेस आली त्यावेळेस घेऊच त्यांनी त्याला जमीन मिळवल्या होत्या दिलत्या लोकांनी काहीही आश्रम उभारलं त्यांनी इथं. त्यावेळेस त्यांची आपले
कानोळीपैकी रावळादेवी हे पंढरपूरचे लोक यायचे इथे, त्यांच्या ओळखी झाल्या पुष्कळ अनुभव दिले त्यांना आणि मग ते येऊ लागले इथे सत्य. तर आमचे लोक यायचे तिथं भजन पूजन करायचे काही आता करता करता म्हणजे त्यानंतर बरेच दिवस चाललो होतं असं. म्हणजे पुढं बाबा गेल्यानंतर नंतर परतही आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांचा भाग घेऊन आणि परत आश्रम परत रुपाला आणलं आहे आणि व्यवस्थित चाललं आहे आता सध्या. त्याची काही हे काही लोक देतात वरणी देतात पैसे देतात ते सगळं चालू आहे. आणि बाबा हे सिद्धतपूर होते आणि त्यांना सगळे बाबा म्हणजे देवच होते. त्यांनी ज्या गोष्टी केल्या म्हणजे त्यांनी पुष्कळ इथं एक इथं आमच्या वातामाशी व्हायचे त्यावेळेस पण त्यांनी ते त्या होऊ दिले नाही. पुष्कळ त्यांनी बाकीच्या गोष्टी सगळ्या बंद केल्या त्या आणि इथं आश्रम या म्हणे आणि ते इथे यायचे या बाबांना पुष्कळ मदत केली आणि व्हायचे. पूर्वी बाबा सप्त करायचे त्यावेळेस सप्तमी त्या चालू असताना एक त्या मोठी मोठं सप्त केला त्यांनी साखरीचा आणि साखर भात तूप त्याच्यात तूप कमी पडलं त्यावेळेस त्यांनी म्हणजे बाबा तूप कमी केलं तूप कमी पडलं म्हणे जा नदी आपल्या माय नदी परवारा मायेपासून घेऊन या म्हणे जा. मग इथून त्यांच्यावर डबे दिले आणि ते दोन तीन डबे भरून आणले राम मंदिरावर ठेवल्या आणि मग ते लय तूप झालं आणि लोकांनी ते वाढायला सुरुवात केली म्हणजे जा वाढा जा वाढलं त्यांनी. तर असे काही अनुभव यायचे पूर्वीची तर त्यांनी इथं भैरवाचं मंदिर आहे तिथं सुद्धा तपश्चर्या केली. एक आपल्या निळावंती असली तिथं ते पवित्र करून ठेवलं इकडं आली असे पुष्कळ त्यांचे अनुभव आहे त्या लोकांना. आज श्री सद्गुरु यशवंतबाबा धार्मिक पब्लिक ट्रस्ट या ठिकाणी श्री सद्गुरु यशवंतबाबांची 75वी पुण्यतिथी अमृत महोत्सव गेले सात दिवसापासून या ठिकाणी सुरू होता आणि त्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अनेक भाविक कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी विनयकरी गायक वादक अनेक मंडळी या ठिकाणी आपली हजेरी लावून गेले. प्रथमतः मी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं उंचखडक ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. श्री सद्गुरू यशवंतबाबांच्या ह्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये उंचखडक गाव आणि त्या परिसरातील पंचक्रोशीतील नवे नवे तालुक्यातील अनेक भाविक भक्त या ठिकाणी येऊन गेले. गेले अनेक वर्षापूर्वीची परंपरा असलेलं हे ठिकाण श्री राम यांच्या पवित्र अशा स्मृतीने आणि वास्तव्याने पुनीत झालेलं हे ठिकाण दंडकारण्यातून राम फिरत असताना एक रात्रभर या ठिकाणी येऊन राहिले. तसा मूळचा हा महामती ऋषींचा आश्रम. महामती ऋषी म्हणजे अगस्त्य ऋषींचे मोठे बंधू आणि महामतींचा आश्रम असल्या कारणाने
राम या ठिकाणी रात्रभर येऊन राहिले, वास्तव्य केलं आणि त्या श्री राम प्रभूंच्या पवित्र अशा पदस्पर्शानं ही पुनीत झालेली भूमी आहे. आणि म्हणून गेले अनेक वर्ष या ठिकाणी पुरातन मंदिर होतं, श्रीराम प्रभूंच्या पादुकेचं पुरातन मंदिर होतं. आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी गावातील सर्वच लहान थोर भक्तमंडळींनी तसेच भाविकांनी ग्रामस्थांनी सगळ्यांनीच पुढाकार घेऊन या ठिकाणी मंदिर बांधण्याचा मंदिर उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. हा मंदिर उभारण्याचा कार्यक्रम हाती घेत असताना देवस्थान ट्रस्ट, गावातील सर्व संस्था, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, दूध संस्था असतील, गावातील स्वयंसेवी संस्था असतील, या सर्वांनीच यामध्ये सक्रिय भाग घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची वर्गणी जमा होत आहे. गेले 15 दिवसापासून आम्ही वर्गणी काढायला सुरुवात केली. आज तागायत साधारणतः 15 ते 16 लाख रुपये आमच्याकडं जमा झालेत. अजून 15 ते 16 लाख रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. हे करीत असताना बाहेरचे देखील लोक आम्हाला या ठिकाणी योगदान देत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही पावती पुस्तक छापलेले आहेत. पावती पुस्तकांमध्ये या देवस्थानला धर्मदाय आयुक्ताकडून ETGS नंबर मिळालेला आहे. जे कोणी इन्कम टॅक्स धारक असतील त्यांना या ठिकाणी निधी देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून आम्ही दिलेली आहे. त्याही भाविक भक्तांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आमच्या श्रीराम प्रभूंच्या मंदिरासाठी हातभार लावावा अशा प्रकारची या भाविक भक्तांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. यांचं बालपण, त्यांची आपल्या गावामध्ये आगमन झालं ती सुरुवातीचा काळ असा होता. आमचे वडील सांगतात त्यावरून त्यांची आई आणि यांचं वय साधारण 3-4 वर्षाचं 4-5 वर्षाचं वय असावं. अशा काळामध्ये त्या काळामध्ये बेलदार समाजाच्या टोळ्या उंचखडक गावामध्ये ज्यावेळेला यायच्या काम करण्यासाठी, त्याबरोबर त्यांची आई आणि हे वडील त्यांचे नव्हते त्यावेळेला, आणि म्हणून त्या टोळीमध्ये काम करण्यासाठी उंचकडा गावामध्ये यांचं आगमन झालं. आणि ही टोळी मारुतीच्या मंदिराजवळ मारुतीच्या मंदिरामध्ये थांबायचे आणि या ठिकाणचं काम जे पडेल ते काम ते करायचे. एक दिवस या माऊलीला, त्यांच्या आईला, किशोरबाबांच्या आईला काम वय झाल्यामुळं त्यांचं काम कमी असावं आणि त्यामुळं त्या टोळीनं एक दिवस रात्रीच हे झोपेल असताना ते या ठिकाणून निघून गेले. आणि ते निघून गेल्यानंतर बाबांच्या आईला दुःख झालं की आत्ता लहान मुलगा आपल्याबरोबर आहे आणि आपण या ठिकाणी त्याचा सांभाळ कसा करायचा, आणि म्हणून ती माऊली रडायला लागली. आणि त्याच वेळेला आमचे आजोबा आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी त्या ठिकाणी होती, त्यांनी आमच्या आजोबांनी त्या माऊलीला सांगितलं की माऊली तू काही चिंता करू नको, माझ्या घराच्या तिथं ओसरीला तू राहा आणि तू पडेल तो कामधंदा या ठिकाणी तू कर, आणि तुला जी अडचण आली तर ती जेवण खावण्याची अडचण आपण दूर करू. अशा पद्धतीनं ती माऊली आमच्या ओसरीला राहायला लागली. आणि त्यानंतर बाबांचं लहानचं मोठेपण होत चाललं. त्यानंतर बाबा गावातील गुरांचं राखण या ठिकाणी करायला लागले. आणि मग राखण करीत असताना दुपारची वेळ नदीला ज्यावेळेला जनावरं बसायची त्यावेळेला निहारीचा टाईम व्हायचा, आणि बाबा त्या निहारी करीत असताना नदीच्या कडेला बसून वाळूची पिंड तयार करणं, त्याची पूजा करणं. आणि नंतरच्या काळामध्ये बाबा ज्यावेळेला थोडे मोठे झाले त्यावेळेला आमचे आजोबा पांडुरंगाच्या वारीला पंढरपूरला जात असत, त्यांच्याबरोबर ते एक दिवस हट्ट धरला बाबांनी की मला तुमच्याबरोबर पंढरपूरला यायचं आहे,
आणि त्या निमित्तानं आमचे आजोबा आणि बाबा हे पंढरपूरला गेले आणि तिथून पुढं बाबांचा नित्यनियमानं पंढरपूरच्या वारीचा प्रवास सुरू झाला आणि नंतरच्या काळामध्ये बाबांनी मग हे जनावरं राखण्याचं काम सोडून दिलं आणि पंढरपूरला गेले असताना एक दिवस बाबांची आई ही मृत्युमुखी पडली, त्यांचा देहांत झाला आणि बाबांनी त्यावेळेलाच आमच्या आजोबाला त्या ठिकाणी सांगितलं की आमची आई देवाघरी गेली, तिचा मी आता बाबा म्हणे आमच्या आजोबा म्हणेल की आपण आता जाऊन आणि त्यांचा क्रियाकर्म करू, पण त्यांनी सांगितलं काही नाही, गावातील मंडळींनी त्यांचा क्रियाकर्म केलेला आहे, आपण तू जा म्हणे इथून, मी आता याच ठिकाणी थांबतो. आणि तेव्हापासून बाबा चातुर्मासाचा आरंभ त्यांनी सुरू केला आणि बाबा त्यानंतर ज्यावेळेला परत गावात आले तर त्यावेळेला तिथून पुढं मारुतीच्या मंदिरामध्ये काही काळ त्यांनी अनुष्ठान केलं, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, त्यानंतर भैरवनाथ मंदिरामध्ये सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि नंतरच्या काळामध्ये बाबा ज्यावेळेला आले तर त्यांना एक साक्षात्कार झाला की या ठिकाणी महामतींचं जे आश्रम आहे ते गुप्त स्थितीमध्ये आहे, तर ते या गावामध्ये एक गायरान म्हणून जो भाग होता त्या गायरानावर हे गाई चरित असताना त्यांना तो दृष्टांत त्या ठिकाणी झाला आणि एक तरवाडाचं झाड त्या ठिकाणी होतं, त्या तरवाडाच्या झाडाखाली प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी पादुका त्यांना आढळून आल्या आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी मग महामतींचं आश्रम होतं आणि त्याला राममाळ हे नाव देऊन त्या राममाळाचं रामाचं आगमन अगस्ती ऋषींच्या बंधू महामती यांच्याकडे झालं होतं आणि ते महामतींचं आश्रम हे उदयाला आणण्यासाठी आणि या गावातील उंचखडक गावाला एक शापमुक्त करण्यासाठी त्यांचा त्या ठिकाणी प्रवास सुरू झाला. त्यांनी नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी एक छोटी धर्मशाळा बांधली आणि त्यांचं वास्तव्य त्याच ठिकाणी सुरू झालं आणि नंतरच्या काळामध्ये मग बाबांचं काळ हा सुरू झाला आणि मग बाबा त्यानंतरच्या काळामध्ये एक रामनवमीचा सप्ताह करणं आणि रामनवमीच्या सप्ताहाच्या निमित्तानं गावातील आणि परिसरातील या सर्व भाविक मंडळींना एकत्र करून तो सप्ताहाचा कार्यक्रम रामनवमीचा सप्ताहाचा कार्यक्रम ते अगदी मोठ्या प्रमाणात करीत होते. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. ताज्या घडामोडी